विद्यार्थी मित्रांनो, आपण काल प्रॅक्टिस सेट 1.3 ला सुरुवात केली होती. त्यामधले एक्झाम्पल नंबर 1 सोडवलं होतं. क्वेश्चन नंबर 3 मधलं सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. तर यामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. 4x + 3y - 4 = 0 अँड सेकंड इक्वेशन इज गिव्हन 6x = 8 - 5y. दिलेले दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. सुरुवातीला जनरल फॉर्म मध्ये मांडणं आवश्यक आहे. जनरल फॉर्म आहे ax + by = c. या जनरल फॉर्म मध्ये दिलेले इक्वेशन मांडायचे आणि नंतर आपल्याला क्रॅमर्स रूलने सोडवायचे आहेत. फर्स्ट इक्वेशन पहा, 4x + 3y - 4 राईट साईडला जर नेले तर प्लस होतील. इक्वेशन नंबर 1 हा झाला जनरल फॉर्म ax + by = c. सेकंड इक्वेशन आहे 6x = 8 - 5y. तर आपल्याला हे -5y लेफ्टला आणायचे आहेत. मायनसचे प्लस होतील, +5y = 8 राईट साईडलाच आहे. इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तयार केले. त्यामध्ये a1 b1 च्या किमती लिहू शकतो आपण. याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन 4x + 3y = 4, तर याच्यामध्ये a1 ची व्हॅल्यू 4, b1 ची व्हॅल्यू आहे 3, c1 ची व्हॅल्यू आहे 4. सेकंड इक्वेशन मध्ये पहा 6x + 5y = 8. याच्यामध्ये a2 ची व्हॅल्यू 6, b2 ची व्हॅल्यू 5, c2 ची व्हॅल्यू 8. फर्स्ट फाइंड द डिटर्मिनंट d. सुरुवातीला आपल्याला d ची किंमत काढायची आहे. x आणि y चे जे कोएफिशियंट आहेत ते सुरुवातीला आपल्याला मांडायचे आहेत. a1 a2 b1 b2. a1 ची किंमत आहे 4, a2 ची किंमत आहे 6, b1 ची किंमत आहे 3, b2 ची किंमत आहे 5. यांचा क्रॉस मल्टीप्लाय 4 × 5 - 6 × 3. 4 × 5 = 20, 6 × 3 = 18. 20 - 18 = 2. डी ची व्हॅल्यू काढली ती आली 2. सेकंड व्हॅल्यू काढायची आहे डी ऑफ एक्स, डिटर्मिनंट ऑफ एक्स. डिटर्मिनंट ऑफ एक्स काढताना c1 c2 आणि नंतर b1 b2. c1 ची व्हॅल्यू आहे 4, c2 ची व्हॅल्यू आहे 8, b1 ची व्हॅल्यू आहे 3, b2 ची व्हॅल्यू आहे 5. क्रॉस मल्टीप्लाय 4 × 5 - 8 × 3. 4 × 5 = 20 - 8 × 3 = 24. यांची सबट्रॅक्ट करायची आहे. मोठ्या संख्येला मायनस साईन आहे त्यामुळे येणारा आन्सर निगेटिव्ह असेल, -4. नंतर आपल्याला डी वाय ची व्हॅल्यू काढायची आहे, डिटर्मिनंट ऑफ वाय. डी वाय काढताना a1 a2 and c1 c2 अशा किमती घ्यायच्या. a1 ची किंमत आहे 4, a2 ची किंमत 6, c1 ची किंमत 4, c2 ची किंमत 8. यांचा क्रॉस मल्टीप्लाय 4 × 8. 4 × 8 - 6 × 4. 4 × 8 = 32 - 6 × 4 = 24. यांची सबट्रॅक्ट 8 (32 − 24 = 8). फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला आहे डी ऑफ एक्स डिवायडेड बाय डी. डी एक्स ची व्हॅल्यू -4,
डी ची वैल्यू 2, माइनस 4 डिवाइडेड बाय 2 माइनस 2, फाइंड द वैल्यू ऑफ वाई, डी ऑफ वाई डिवाइडेड बाय डी दैट इक्वल टू डी वाई ची वैल्यू आली 8 डिवाइडेड बाय डी ची वैल्यू 2, 8 डिवाइडेड बाय 2 4. सोल्यूशन ऑफ साइमल्टेनियस इक्वेशन एक्स कॉमा वाई माइनस 2,4. अशा प्रकारे आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहिले, क्रॅमर्स रूलने सोडवले, दिलेले दोन इक्वेशन जे होते ते आपल्याला जनरल फॉर्म मध्ये दिले नव्हते, त्यामुळे सुरुवातीला जनरल फॉर्म मध्ये मांडून घेतले. आता पाहू आपण एक्झाम्पल नंबर 2. पहा एक्झाम्पल नंबर 2, एक्स प्लस 2y दॅट इक्वल टू मायनस 1, 2x मायनस 3y दॅट इक्वल टू 12. दोन्ही इक्वेशन जे आहेत ते आपल्याला जनरल फॉर्म मध्ये दिलेले आहेत. एक्स प्लस 2y दॅट इक्वल टू मायनस 1 इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 2 2x मायनस 3y इक्वल टू 12. अशा प्रकारचे दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिले आहेत आपल्याला सोडवायचे आहेत क्रॅमर्स रूलने. याच्यामध्ये ए वन ए टू च्या किमती मांडू शकता. पहिले इक्वेशन ए वन बी वन सी वन, दुसऱ्या इक्वेशन साठी किमती येतील ए टू बी टू सी टू. ए वन ची व्हॅल्यू 1, बी वन ची व्हॅल्यू आहे 2 आणि सी वन ची व्हॅल्यू आहे मायनस 1. ए टू ची व्हॅल्यू 2, बी टू ची व्हॅल्यू मायनस 3 आणि सी टू ची व्हॅल्यू 12. फर्स्ट फाइंड द डिटर्मिनंट डी. फर्स्ट फाइंड द डिटर्मिनंट डी इक्वल टू ए वन ए टू बी वन बी टू. एक्स आणि वायचे कोएफिशियंट, एक्सचा कोएफिशियंट 1, सेकंड इक्वेशन मधला एक्सचा कोएफिशियंट 2, बी वन बी टू 2 मायनस 3 यांचा क्रॉस मल्टीप्लाय 1 मायनस 1 मल्टीप्लाइड मायनस 3. मायनस चिन्ह असेल तर छोटा ब्रॅकेट तयार करा, मायनस 2 मल्टीप्लाइड 2, 1 मल्टीप्लाइड मायनस 3 मायनस 3, मायनस 2 मल्टीप्लाइड 2 4, मायनस 3 मायनस 4 मायनस 7. सारखे चिन्ह असतील तर त्यांची ॲडिशन होते, चिन्ह तेच राहतं निगेटिव्ह. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डीएक्स. डीएक्स काढताना सी वन सी टू बी वन बी टू. सी वन सी टू ची किंमत आहे मायनस 1 12, बी वन ची किंमत 2 मायनस 3 यांचा क्रॉस मल्टीप्लाइड मायनस 1 मल्टीप्लाइड मायनस 3 मायनस 12 मल्टीप्लाइड 2. मायनस मायनस प्लस मल्टीप्लाय 1 मल्टीप्लाइड 3 3 मायनस 24 यांची सबस्ट्रॅक्ट मायनस 21. मोठ्या संख्येला निगेटिव्ह साईन असल्यामुळं येणारी किंमत निगेटिव्ह असेल. फाइंड द डी ऑफ वाय. डी ऑफ वाय काढताना एक्सचे कोएफिशियंट आणि सी वन सी टू. एक्सचे कोएफिशियंट आहेत ए वन ए टू 1 2, सी वन सी टू ची व्हॅल्यू आहे मायनस 1 12. वन मल्टीप्लाइड 12 मायनस 2 मल्टीप्लाइड मायनस 1. 12 मल्टीप्लाइड 1 12, मायनस मायनस प्लस, इथं मायनस 2 आहे इथं मायनस 1 आहे, मल्टीप्लाय प्लस येईल 2 मल्टीप्लाइड 1 2. 12 प्लस 2 14. अशा प्रकारे आपण डी वाय ची व्हॅल्यू काढली. आता काढायचं आपल्याला एक्स आणि वायचं सोल्युशन. एक्स ची व्हॅल्यू काढायची, एक्स दॅट इक्वल टू डी एक्स डिवायडेड बाय डी. डी एक्स ची व्हॅल्यू मायनस 21 डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू मायनस 7. दोन्ही निगेटिव्ह आहेत, येणारा आन्सर पॉझिटिव्ह असेल. 7 3 21 एक्सची व्हॅल्यू आली 3. वायची व्हॅल्यू पहा
dy डिवाइडेड बाय d, dy ची किंमत आहे 14 आणि d ची व्हॅल्यू आहे -7. इथे एकच निगेटिव आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा डिव्हिजन जो आहे तो निगेटिव्ह असतो. 7 × 2 = 14, -2 येईल. अशा प्रकारे सोल्युशन तयार झाले. x, y, x ची व्हॅल्यू आली 3 आणि y ची व्हॅल्यू आली -2 इज द सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग मेथड क्रॅमर्स रूल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढचे 3 एक्झाम्पल सोडवायचे, काही अडचण असेल तर कॉल करू शकता. हे 3 एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल नंबर 4, 6x − 4y = −12, 8x − 3y = −2. दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते जनरल फॉर्ममध्ये मांडलेले आहे. एक्झाम्पल नंबर 5 पहा, 4m + 6n = 54. अँड सेकंड इक्वेशन 3m + 2n = 28, याची जनरल फॉर्ममध्ये मांडून दिले. सुरुवातीला डिटर्मिनंट काढा, नंतर dx काढा, नंतर dy काढा, नंतर x आणि y च्या व्हॅल्यू काढा. एक्झाम्पल नंबर 6 पहा, फर्स्ट इक्वेशन तुम्हाला दिलेले जनरल फॉर्ममध्ये 2x + 3y = 2. सेकंड इक्वेशन मध्ये काय छेदामध्ये अंक आलेले, तर हे छेदामधले अंक तुम्हाला घालवता येतील इथून, मल्टीप्लाय बोथ साइड बाय 2, मग वरच्या इक्वेशन सारखे हे इक्वेशन तयार होईल. x − y / 2 = 1/2. अशा प्रकारे 3 एक्झाम्पल होमवर्क साठी दिलेले आहेत, सोडवून पहा. पुढचा जो एक्झरसाइज आहे 1.4 पुढच्या व्हिडिओमध्ये.